हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवरी अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये आपण तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक त्याचा 9व्या पाठाचा म्हणजेच कार्बनी संयुग या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. प्रश्न पहिला, जोड्या लावा. इथे आपल्याला गट अ आणि गट ब यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्यामध्ये पहिली जोडी बघा, C2H6 म्हणजेच संप्रवक्त हायड्रोकार्बन. त्यापुढे C2H2 तिहेरी बंध, CH4O एका अल्कोहोलचं रेणूसूत्र, C3H6 असंप्रवक्त हायड्रोकार्बन. त्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेचं रेखाटन करा. आता इथे आपल्याला वेगवेगळ्या रेणूंसाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेचं रेखाटन करायचं आणि वर्तुळ दाखवायचं नाही. तर ज्या काही वेगवेगळे रेणू आहेत तर त्यांचे ठिपका इलेक्ट्रॉन संरचन बघा. तर मिथेन त्याचं रेणू सूत्र CH4 त्याचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना इथे आहे. त्या पुढचा इथिन त्याचं रेणू सूत्र CH2 डबल बॉन्ड CH2 इलेक्ट्रॉन ठिपका संरचना इथे आहे. त्या पुढे मिथेनॉल त्याचं रेणूसूत्र CH3-OH इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतरच शेवटचं रेणूसूत्र आहे पाणी म्हणजेच H2O आणि त्याचं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. इथे आपला हा दुसरा प्रश्न संपतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला तिसरा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या रेणूसूत्रांवरून संयोगाची संभाव्य अशी रचना सूत्र रेषा संरचना रेखाटा. त्यामध्ये पहिला प्रोपेन C3H8, तर त्याची जी काही रचना आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, तर अशीच रचना तुम्हाला काढायची आहे. त्या पुढे आहे ब्युटेन C4H10, त्याची संरचना तुम्हाला पाहायला मिळत असेल. त्यानंतर आहे प्रोपाइन C3H4, याचीही रचना तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. इथे आपला हा तिसरा प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळतोय. आपला चौथा प्रश्न आहे, उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संज्ञा रचना समघटकता. याचं उत्तर बघा, भिन्न रचना सूत्रे असणाऱ्या संयोगाचं रेणूसूत्र जेव्हा एकच असतं तेव्हा त्या घटनेला रचना समघटकता म्हणतात. ब्युटेन मध्ये दोन भिन्न रचना सूत्रे असलेले दोन कार्बन श्रृंखला असतात. या दोन्ही रचना सूत्रांसाठी रेणू सूत्र C4H10 असं एकच आहे, म्हणजे त्यात रचना समघटकता आहे. तर त्याच जे काही रचना आहे ती रचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. शरळ श्रृंखला पण आपण या ठिकाणी मांडलेली आहे आणि शाखीय श्रृंखला पण या ठिकाणी मांडलेली आहे. त्या पुढची संकल्पना आहे, संज्ञा आहे सहसंयोजक बंध. यामध्ये बघा, दोन अणूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉनच्या संदानाने भागीदारीनं जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयोज बंध म्हणतात. त्याची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर दोन हायड्रोजनचे जेव्हा वेगवेगळे अणू एकत्र येतात त्यावेळेला H2 हा रेणू तयार होतो आणि त्या दोघांमध्ये एकेरी बंध असतो. त्या पुढची संज्ञा, सेंद्रिय संयुगातील विषम अणू. यामध्ये बघा, सेंद्रिय संयुगातील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचं प्रतियोजन होत व त्यामुळे कार्बनच्या चतुसंयोजनाची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोज्य असणाऱ्या मूलद्रव्याचा विषम अणू असे करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अणुगटांच्या रूपात असतात. तर उदाहरणामध्ये बघा, तर रचना सूत्राने विषम अणू -O- ही ऑक्सिजन आहे, -NH2 हा नायट्रोजन आहे. त्या पुढची संज्ञा, क्रियात्मक गट. तर ही संज्ञा खूप महत्वाची आहे. उत्तर बघा, संयोगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काही असलं तरी विषम अणूमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयोगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट असे म्हणतात. उदाहरणामध्ये मिथेन अल्कोहोल, ऍसिटिक आम्ल. मिथेन
CH4 या हायड्रोकार्बन मधील एक हायड्रोजन डॅश OH या गटाने विस्थापित केला असता मिथिल अल्कोहोल CH3OH हे संयुग मिळतं. यातील डॅश OH गट अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे. त्याचप्रमाणे मिथेन CH4 या हायड्रोकार्बन मधील एक हायड्रोजन डॅश सेटेबल OH गटाने विस्थापित केला असता जो काही ऍसिडिक अम्ल आहे. तर CH C डबल ओ एच हे संयोग त्या ठिकाणी मिळतं आणि त्यातील सी डबल ओ एच गट हा कार्बोक्झिलिक आम्ल क्रियात्मक गट आहे. तर पुढे बघा, पुढची संज्ञा आहे अल्केन. संयुक्त हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन अणू मध्ये फक्त एकेरी बंध असतो त्याला आपण अल्केन म्हणतो. उदाहरणामध्ये मिथेन CH4, इथेन C2H6. तर पुढे बघा संप्रवक्त हायड्रोकार्बन. तर याचं उत्तर आहे ज्या हायड्रोकार्बन मध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयोजनाची पूर्तता एकेरी बंधाने झालेली असते. तर अशा हायड्रोकार्बनला संप्रवक्त हायड्रोकार्बन म्हणतात. उदाहरणामध्ये मिथेनचा जो काही रेणू आहे तर त्याच्यामध्ये केवळ एक कार्बन अणू असतो. मिथेन मधील कार्बन अणू चार हायड्रोजनच्या अणूंना चार बंधांनी जोडलेला असतो. मिथेन असेल, इथेन असेल, तर याची रचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर पुढे बघा, पुढची संज्ञा आहे समबहुवारक. जी बहुवारक ही एकाच एक वारकाच्या पुनरावृत्तीने बनलेली असतात त्यांना समबहुवारक म्हणतात. उदाहरणामध्ये पॉलिथिन. तर पुढे बघा एक वारक, त्याचं उत्तर आहे ज्या लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीनं बहुवारिक बनतो त्या लहान घटकाला एकवारिक म्हणतात. उदाहरणामध्ये टेट्राफ्लुरो इथिलिन CF2 डबल बॉन्ड CF2. त्यानंतर पुढे आहे क्षपण. ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात अथवा अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होतं अशा अभिक्रियांना क्षपण असं म्हणतात. त्याचं उदाहरण तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. वनस्पती तेलाची अभिक्रिया हायड्रोजन सोबत होते. त्या ठिकाणी 60° तापमान असतं. निकेल हा उत्प्रेरक वापरला जातो आणि त्या ठिकाणी वनस्पती तूप तयार होतो. शेवटची संज्ञा ऑक्सिडक. त्याचं उत्तर बघा, जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात व ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडिक म्हणतात. उदाहरणामध्ये पोटॅशियम परमँगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडीकारक संयुग आहेत. इथे आपला हा चौथाही प्रश्न संपतो. आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळतोय. आपला पाचवा प्रश्न बघा, खालील दिलेल्या रचना सूत्रांसाठी IUPAC नावे लिहा. तर त्यामध्ये पहिला आहे CH3 CH2 CH2 CH3. कार्बनच्या मोठ्या श्रंखलेत अणू किती आहेत? 4. जनक अल्केन कोण आहे? ब्युटेन. IUPAC नेम N ब्युटेन. त्यापुढे CH3 डॅश CHOH डॅश CH3. कार्बनच्या मोठ्या श्रंखलेत अणू किती आहेत? 3. तर याचे रचना बघा, CH3 CH डॅश OH डॅश CH3. जनक अल्केन प्रोपेन आहे. क्रियात्मक गट डॅश OH म्हणजे ऑल लागतो याला. आणि ग्राह्य अंकन आहे 2. प्रोपेन या शब्दातला ई काढून टाकावा व त्या ठिकाणी OH म्हणजे OL म्हणजे अल्कोहोल ऑल हे अक्षरे लिहावे. OH गट ज्या कार्बन अणूशी जोडला आहे त्याला सी क्रमांक द्यावा व त्याच अनुक्रमे इतर कार्बन अणूंनाही क्रमांक द्यावा. जनक प्रत्यय प्रोपेन 2 ऑल. IUPAC नाव प्रोपेन 2 ऑल. त्या पुढे बघा CH3 CH2 COOH. कार्बनच्या मोठ्या श्रंखलेतील अणू 3 आहेत. जनक अल्केन प्रोपेन आहे. क्रियात्मक गट COOH OIC ऍसिड आहे. ऑइक ऍसिड प्रोपेन या शब्दातील ई काढून टाकावा आणि त्या ठिकाणी OIC ऍसिड म्हणजे ऑइक ऍसिड हे अक्षर लिहावे. जनक प्रत्यय प्रोपॅनॉइक ऍसिड आहे. IUPAC नाव प्रोपॅनॉइक ऍसिड आहे. त्यापुढे बघा CH3 CH2 NH2. कार्बन अणू 2 आहेत. जनक अल्केन इथेन आहे. क्रियात्मक गट NH2 अमाइन आहे. इथेन या शब्दातील ई काढून टाकावा आणि त्या ठिकाणी अमीन हे अक्षर लिहावं. जनक प्रत्यय इथेनामीन. IUPAC नाव इथेनामीन.
कार्बन अणू यामध्ये दोन आहेत, जनक अल्केन इथेन आहे, क्रियात्मक गट डॅश सीएचओ एल आल आहे। इथेन या शब्दातील ई काढून टाकावा आणि त्या ठिकाणी एएल म्हणजे आल हे अक्षर लिहावे। जनक प्रत्यय इथेनॉल आहे, आयुपीएससी नाव इथेनॉल आहे। त्यानंतरचा शेवटचा बघा आता, या ठिकाणी कार्बनच्या मोठ्या श्रृंखलेत कार्बनचे अणू चार आहेत। जनक अल्केन ब्युटेन आहे, क्रियात्मक गट डॅश सीओ ऑन वन आहे। ब्युटॉन ब्युटेन या शब्दातील ई काढून टाकावा आणि त्या ठिकाणी ओएनई ऑन हे अक्षर लिहावे। जनक प्रत्यय बघा, ब्युटेन टू ऑन, आयुपीएससी नाव ब्युटेन टू ऑन। इथे आपला पाचवा प्रश्न संपतो। आपण आता सहाव्या प्रश्नाकडे वळतोय आणि आपला सहावा प्रश्न आहे, कार्बनी संयुगाच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा। त्यामध्ये बऱ्याचशा अभिक्रिया तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील। पहिली अभिक्रिया बघा, CH3CH2CH2-OH। तर या अभिक्रियेमधून मिळणारं जे काही उत्पादन आहे ते आहे CH3CH2C2OH। रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण आहे। पुढची अभिक्रिया CH3CH2CH3+ऑक्सिजन। तर यांची अभिक्रिया झाल्यावर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर म्हणजे पाणी आपल्याला मिळतं। रासायनिक अभिक्रिया ज्वलन। त्या पुढची अभिक्रिया CH3CH CH3Br2। तर इथे मिळणारं उत्पादित आहे CH3CH Br CH Br CH3। रासायनिक अभिक्रिया समावेशन अभिक्रिया। तर पुढे बघा, CH3CH3+Cl2। सूर्यप्रकाशाच्या माध्यमामध्ये CH3CH2Cl+HCl प्रतियोजन अभिक्रिया होते। त्यानंतर ची अभिक्रिया CH3CH2CH2CH2OH। तर या ठिकाणी यापासून आपल्याला CH3CH-CH=CH2 आणि पाणी ही रासायनिक अभिक्रिया निर्जलीकरण अभिक्रिया आहे। शेवटची अभिक्रिया CH3CH2C=OH यांनी OH सोडियम हायड्रोक्साईड। आपल्याला यातून काय मिळतं, CH3CH2C=OH आणि पाणी। तर ही अभिक्रिया उदासीकरणाची अभिक्रिया आहे। इथे आपला सहावा प्रश्न संपतो। आपण आता सातव्या प्रश्नाकडे वळतोय। आपला सातवा प्रश्न, खाली दिलेल्या आयुपीएससी नावासाठी रचना सूत्रे लिहा। त्यामध्ये पहिलं पेंट टू ऑन, त्याची रचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, तर तशीच रचना तुम्हालाही काढायची आहे। त्या पुढचे क्लोरोब्युटेन टू क्लोरोब्युटेन, तर त्याचीही रचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसते। त्यानंतरचा तिसरा प्रोपेन टू ऑल, याचीही रचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। त्या पुढे बघा, मिथेनॉल, त्याचीही रचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसते। त्यानंतर ब्युटॅनॉइक ऍसिड, तर CH3CH2CH2C=OH ही ब्युटॅनॉइक ऍसिड आहे। त्यानंतर ब्रोमोप्रोपेन CH3CH2CH2Br। शेवटचे ब्युटेनॉन CH3C=OH CH2CH3 हे त्याची रचना। त्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न हा की कार्बनी संयुगाची संख्या खूप मोठी असण्यामागची कारण काय आहेत। याचं उत्तर बघा, कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता असल्यानं त्यातून मोठे रेणू तयार होतात, त्यामुळे कार्बनी संयुगाची संख्या वाढते। कार्बन अणूच्या या गुणधर्माला श्रृंखला बंध शक्ती म्हणतात। कार्बनी संयुगामधील कार्बन अणूच्या मुक्त श्रृंखला किंवा बद्ध श्रृंखला म्हणजेच वलयाकार रचना होय। मुक्त श्रृंखला ही सरळ श्रृंखला तर बद्ध श्रृंखला ही सरळ किंवा शाखीय श्रृंखला असू शकते। दोन कार्बन अणूमधील सहसंयोज बंध प्रबळ असल्यामुळे तो स्थायी असतो आणि या स्थायी प्रबळ सहसंयोज बंधामुळे कार्बनला श्रृंखला बंध शक्ती प्राप्त होते। दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी सहसंयोज बंध, दुहेरी सहसंयोज बंध व तिहेरी सहसंयोज बंध तयार होऊ शकतात। एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढते। उदाहरणामध्ये बघा, कार्बनच्या दोन अणूपासून इथेन CH3 सिंगल बॉन्ड CH3, इथेन CH2 डबल बॉन्ड CH2 व इथाइन CH3CH अशी तीन संयुग तयार होतात। यात कार्बन संयुगाची संख्या सुमारे 10 लक्ष
आहे. तर कार्बन हा चतुसंयोगी असतो तेव्हा एक कार्बन चार कार्बन किंवा इतर अणूशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयुग निर्माण होतात. कार्बनच ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणुप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणामध्ये हायड्रोजन व क्लोरीन या दोन एक संयुगी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापरानं पाच वेगवेगळी संयुग तयार होतात. CH4CH3CLCH2CL2CH3CCL4 अणूंच ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर हॅलोजन फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयोज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुग तयार होतात. त्यामुळे संयुगाची संख्या वाढते. कार्बनी संयुगाच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बन मध्ये आहे आणि ते म्हणजे समघटकता. या पुढचा प्रश्न, संप्रवक्त हायड्रोकार्बनच्या संरचनेवर त्याचे किती प्रकार पडतात त्याची नाव उदाहरणासहित लिहायचे. याचं उत्तर बघा की संप्रवक्त हायड्रोकार्बनच्या संरचनेवरून त्याचे तीन प्रकार पडतात. त्याचे नाव आणि उदाहरण पुढील प्रमाणे. त्यामध्ये सरळ श्रृंखला हायड्रोकार्बन प्रोपेन C3H8 त्याची संरचना, शाखीय श्रृंखला हायड्रोकार्बन आयसोब्युटेन C4H10 त्याची संरचना, त्यानंतर वलयंकित हायड्रोकार्बन त्याचं उदाहरण सायक्लोपेंटेन C5H10 त्याची संरचना. त्या पुढचा प्रश्न ई, ऑक्सिजन हा विषम अणू असलेल्या कोणत्याही चार क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचं नाव आणि रचना सूत्र लिहा. पहिलं अल्कोहोल रचना सूत्र -O-N सॉरी एच, संक्षिप्त रचना सूत्र -OH, उदाहरण मिथेनॉल, त्यानंतर कार्बोक्सिलिक आम्ल -C" (O-O-H), संक्षिप्त रचना सूत्र -C"OH, उदाहरण नाव ऍसिटिक आम्ल. त्या पुढे बघा अल्डिहाइड -C" (O-H), तर संक्षिप्त रूप -CHO, त्याचं उदाहरण ऍसिटिक अल्डिहाइड. शेवटचा इथर, त्यामध्ये -O- आढळतो, त्याचं संक्षिप्त रूप -OH आहे, त्याचं उदाहरण डायमिथाइल इथर. त्या पुढचा प्रश्न, तीन वेगवेगळे विषम अणू असलेल्या तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचं नाव आणि रचना सूत्र लिहा. त्यामध्ये तक्ता बघा आता, विषम अणू नाव रचना सूत्र संक्षिप्त रचना सूत्र आणि शेवटी उदाहरण. त्यामध्ये पहिला आहे हॅलोजन क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन, त्याचं नाव हॅलो, रचना सूत्र -XClBrI, संक्षिप्त रचना सूत्र तेच असेल, उदाहरण CH3Cl क्लोरो मिथेन. दुसरा आहे ऑक्सिजन नाव अल्कोहोल रचना सूत्र -OH-H, संक्षिप्त रचना सूत्र -OH, उदाहरण CH3OH मिथेनॉल. त्या पुढे नायट्रोजन नाव अमीन रचना सूत्र NH2, संक्षिप्त रचना सूत्र -NH2 आणि याचं उदाहरण CH3NH2 मिथिल अमाइन. त्या पुढचा प्रश्न हा की तीन नैसर्गिक बहुवारिकांचे नाव सांगून ते कोठे आढळतात व कोणत्या एक वारिकापासून बनलेले आहेत ते आपल्याला सांगायचे. त्याचं उत्तर बघा, पॉलीसॅकराइड हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्टार्च कार्बोदके यामध्ये आढळतं. हे बहुवारिक ग्लुकोज या एक वारिकापासून बनलेलं आहे. प्रथिन हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्नायू केस विकर अंडे त्वचा यामध्ये आढळतात आणि हे बहुवारिक अल्फा अमिनो ऍसिड या एक वारिकापासून बनले आहे. त्या पुढे बघा, रबर हे नैसर्गिक बहुवारिक असून ते रबराच्या झाडाचा चिक यामध्ये आढळतं. हे बहुवारिक आयसोप्रीन या एक वारिकापासून बनलेलं आहे. त्या पुढचा प्रश्न, विनेगार व गॅसोहोल म्हणजे काय आणि त्यांचे उपयोग काय आहे. ऐकलात का तुम्ही हे नाव कधी? व्हिनेगर हा ऐकलेला असेल पण गॅसोहोल हा नवीन आहे तुमच्यासाठी. तर याचं उत्तर बघा, ऍसिटिक ऍसिडच्या पाण्यामध्ये बनवलेल्या 5 ते 8% द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. व्हिनेगार हे लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून वापरतात, तसेच मांस शिजवण्यासाठी व्हिनेगाराचा उपयोग होतो. सॅलड ड्रेसिंगसाठी व्हिनेगारचा वापर करतात. पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% अनहायड्रस इथेनॉल हे एक समावेशी म्हणून मिसळतात.
इंधन म्हणून मोटार गाड्या आणि इतर वाहनांमध्ये सुद्धा होतो. पुढचा प्रश्न हा की उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडवून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा. याचं उत्तर बघा, ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणतात. वनस्पतीजन्य तेलाचं निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजन भ्रमण करून वनस्पती तूप तयार करतात. त्याची अभिक्रिया तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. त्या पुढे तर इथे आपला हा स्वाध्याय संपतो. आशा करते की तुम्हाला हा स्वाध्याय समजला असावा. खूप साऱ्या वेगवेगळ्या संरचना, बऱ्याचशा गोष्टी आपण यातून शिकलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला या स्वाध्यायामध्ये काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने या पुढील यापूर्वीच्या पाठांचे त्याचबरोबर स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मराठी माध्यम या फोल्डर मध्ये ते सर्व व्हिडिओ मिळतील, ते पहा. त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओ असतील या पाठाच्या संदर्भातील नोट्स, असाइनमेंट आणि टेस्ट, हे सर्व तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी या आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळतील. त्यासाठी लगेच प्ले स्टोअर वरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. या ऍप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पाठाच्या संदर्भात असणारे, स्वाध्यायाच्या संदर्भात असणारे डाऊट्स तुमच्या इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कस करून सॉल्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी टीचरही आहेत, त्यांच्याशी सुद्धा डिस्कशन करून तुमचे डाऊट्स तुम्ही क्लिअर करू शकता. तर खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी, खूप छान अभ्यास करण्यासाठी शक्य तितका जास्तीत जास्त उपयोग या ऍप्लिकेशनचा करून घेण्याचा प्रयत्न करा. तर या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. त्याच पद्धतीने आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील जे काही पाठ आहेत आपले स्वाध्याय, तर त्यांचे व्हिडिओ पहा, खूप छान पद्धतीने अभ्यास करा. या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.